शाखा आपल्या मतदारसंघात होती. आज मी खरंच मनापासून या ठिकाणी आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय भोंगेसाहेब राजपूतजी राजूजी जंजाळ, आम्ही आज पहिली शाखाचं उद्घाटन या मराठवाड्यात सुद्धा संभाजीनगरमध्ये सर्वात पहिले याच मध्ये या भागामध्ये 8 जून 1985 शिवसेनेची स्थापना झाली होती याच आपल्या मध्यामध्ये. आणि आज परत याचीच सुरुवात आज बाळासाहेबांची शिवसैनिकांचे याचं आज या ठिकाणी उद्घाटन होतं. मनापासून आनंद वाटतं आज आमच्या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री, आणि इतका आनंद आहे की त्या काळामध्ये सुद्धा आम्हाला होता आणि आजही या संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री या 22 वर्षानंतर आमचे पालकमंत्री आम्हाला या ठिकाणी मिळाले. आणि पहिली शाखा संभाजीनगर जिल्ह्याची पहिली शाखा ही पहिली सुरुवात या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी करतो. आज आपल्याला माहीत पडेल यानंतर या महिना 15 दिवसानंतर पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये पुढे तांड्यामध्ये जिथं कुठं वाटेल त्या ठिकाणी आता शिवसेनेची शाखेची ओपनिंग या ठिकाणी होणार आहे. आणि आज आम्हाला वेळ दिला म्हणून पालकमंत्री मोदींचं आणि त्या आमच्या सर्वांचा मनापासून त्यांचा मनापासून आभार मानतो. साहेबांना दमछाक करूनच सोडायची ठरवले. मी कधी पाहिलं असं मी आम्ही कोणाच्या विरोधात बोलत नाही, आम्ही आमच्या पद्धतीने काम करतो. आम्ही पाहिलं असाल आम्ही एकाही शाखा प्रमुखाला एकाही विभाग प्रमुखाला एकाही नगरसेवकाला कोणाला न बोलवता, कारण ते लोक म्हणतात की आम्हाला रामराम नाही करतात मात करा. या संभाजीनगर जिल्ह्यात आमच्याला सर्व पालकमंत्रीसहित सर्व लोकांनी या ठिकाणी आम्हाला मदत केली त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो. आणि या शहराच्या लोकांचा विश्वास कोणावर असतं आम्हाला सांगायची गरज नाही. माझ्या मी म्हणतो येणाऱ्या काळामध्ये सर्व जास्त दिवस नाही एक महिनाभरामध्ये आमच्या पालकमंत्रीच्या माध्यमातून जिल्हा प्रमुखांच्या सर्वजणांच्या माध्यमातून आमदार आम्ही सर्व एकत्र या संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार शाखेची ओपनिंग या ठिकाणी करणार आहोत. आणि ते पालकमंत्री मोदींच्या मार्गाने आजही आपण बाहेर गेल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की पालकमंत्रीच्या हस्ते पहिली शाखेचं उद्घाटन किती जोरात होणार आहे याची माहिती 2 मिनिटात आपल्याला या ठिकाणी माहीत पडेल. मध्ये ओपन होतीये काय भावना आहेत तुमच्या? बाळासाहेबांच्या नावाची म्हणजे मला एक सांगायचं की पहिली शाखा ही संभाजीनगरमध्ये आणि विशेष म्हणजे प्रदीप जयस्वाल साहेब यांच्या मतदारसंघापासून सुरू होऊ राहिली याचा मला सार्थ आनंद आहे. आणि सगळे शिवसैनिक हे बाळासाहेबांचे रोज आणखी नव्याना ह्या शाखा सुरू राहणारे जिल्ह्यात तुम्हाला सांगतो प्रत्येक गावात आणखी नव्याने बाळासाहेबांचे जे शिवसैनिक आहे आणि बाळासाहेबांचे विचाराचे ते बाळासाहेबांच्या शाखा आम्ही सगळे 3 जिल्हाप्रमुख सगळे आमदार सत्तारशेठ मी परदीप जयस्वाल असतील बोरणारे असतील शिरसाट असेल आमचे भरत शेठ असतील जंजाळ असेल पवार असेल आम्ही सगळे मिळून तालुका प्रमुख वगैरे जिल्हा पिंजून काढू. आणि जशी पहिला बाळासाहेबांचे शिवसैनिक होते तसंच पुन्हा हा जिल्हा बाळासाहेबांचा जिल्हा म्हणून शिवसेनेचा जिल्हा म्हणून हा ओळखला जाणार आहे. की पहिली जी शिवसेनेची शाखा होती मराठवाड्यातली तीही औरंगाबादमध्येच झाली होती आणि ही आता औरंगाबादमध्ये. आणि हे खरं म्हणजे योगायोगी सुरुवात तिथूनच मराठवाड्याची झाली होती. आणि बाळासाहेबांची शिवसेनेची शाखा ही प्रदीप जयस्वाल जे बाळासाहेबांचे खंदे समर्थक होते त्यांच्या मतदारसंघापासून सुरू राहिली. पालकमंत्री म्हणून मला याचा सार्थ अभिमान आहे.